सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून मी ताकदीनं लढणार आहे. हा मतदारसंघ महायुतीत कोणत्याही पक्षाकडे गेला तरी मलाच उमेदवारी मिळेल असा विश्वास सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केलाय. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चालू केल्या आहेत. पाटील म्हणाले, मी आजवर 6 निवडणुका लढलो, त्यातील एका निवडणुकीत मला विजय मिळवता आला, इतर निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. मी अनेकदा पराभूत झालो तरी खचलो नाही आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते न खचता माझ्या सोबतच राहिले. माझ्या प्रतिकूल परिस्थितीच्या काळात माझ्यावर प्रेम करणारी जनता माझ्या सोबतच राहिली. त्यांच्या बळावरच मी आजवर इथपर्यंत आलोय. आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात कोणीही उमेदवार असला तरी माझ्या 5 वर्षाच्या कामावर लोक मलाच विधानसभेत यायची संधी देतील. राज्यात पुन्हा एकदा भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेवर येणार आहे, त्यामुळे सांगोला तालुक्यातील जनताही विकासाच्या प्रवाहासोबत राहील. यावेळेचे वातावरण वेगळे आहे. लोकांना विकास हवा आहे, तो विकास शिवसेना भाजपच्या सरकारकडून होऊ शकतो असं शहाजी पाटील म्हणाले. आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवणार नाही असं जाहीर करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी देखील 2 वेळा त्यांनी असंच जाहीर केलं होतं, पण पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली. निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केल्यानंतर लोक भावनिक होतात आणि त्याचा फायदा देशमुखांना होतो. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं असलं तरी मागील अनुभव पाहता ते निवडणूक लढवणार नाहीतच असं ठामपणे सांगता येत नाही. ते माझ्या विरोधातील उमेदवार असतील असं गृहीत धरून आम्ही तयारी केली आहे. उमेदवार कोणीही असला तरी तालुक्यातील जनता यावेळेस परिवर्तन घडवेल असा विश्वास माजी आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केलाय.